एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र या विषयाचा प्रकल्प कसा लिहायचा याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी देखील आपण अर्थशास्त्राचे काही नमुना प्रकल्प आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आपण जे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्या प्रकल्पांचे देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आजचा आपला प्रकल्पाचा विषय हा भारतीय रिझर्व्ह बँक याच्या संदर्भात आहे. रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात आपल्याला अनेक घटक अभ्यासता येतात आणि त्या संदर्भातला प्रकल्पही अनेक प्रकारे करता येऊ शकतो. परंतु आज आपण जो प्रकल्प अभ्यासणार आहोत तो प्रकल्प रिझर्व्ह बँकेच्या धोरणांच्या संदर्भातला विषय आपण विचारात घेतलेला आहे, ज्यामध्ये रिझर्व्ह बँकेची जी 3 महिन्याला 6 महिन्याला किंवा वर्षातून जी धोरणं जाहीर होतात त्या धोरणांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. या धोरणांमध्ये देशातील बँकांचे विविध प्रकारचे जे व्याजदर आहेत त्या व्याजदराचा अभ्यास करून त्यामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. म्हणून एखाद्या वर्षामध्ये रिझर्व्ह बँकेने कशा पद्धतीने धोरणं स्वीकारलेली आहेत, कशा पद्धतीने त्यामध्ये बदल झालेला आहे याविषयीची माहिती आपण या प्रकल्पात अभ्यासतो. मित्रांनो, हा प्रकल्प आपण 3 प्रकरणांमध्ये डिवाईड करून लिहू शकतो, ज्यामध्ये पहिलं प्रकरण हे प्रास्ताविक आणि संशोधन पद्धतीच्या संदर्भातली माहिती सांगणारं प्रकरण असेल, ज्यामध्ये सुरुवातीला आपण प्रस्तावना करणार आहोत आपल्या प्रकल्पाची. त्यानंतर प्रकल्पाचा विषय काय आहे तो आपण लिहिणार आहोत. प्रकल्पाची आवश्यकता का, त्याचं महत्त्व काय, ही माहिती लिहायची आहे. त्यानंतर चौथा पॉईंट, प्रकल्पविषयाची उद्दिष्टे आहेत. 5वा पॉईंट, प्रकल्पविषयाची गृहितके आहेत. 6वा पॉईंट, प्रकल्पविषयाची व्याप्ती व मर्यादा आहेत. आणि 7वा पॉईंट, प्रकल्पाची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, प्रकरण 2 आहे, ज्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या धोरणांच्या संदर्भात जी माहिती गोळा केली त्या माहितीचे संकलन कसं आणि त्या संकलनावरून त्याचं वर्गीकरण कसं होतं किंवा केलं जाते त्याची माहिती आपण ह्या दुसऱ्या प्रकरणात घेणार आहोत. म्हणजे माहिती गोळा करायची आणि गोळा केलेल्या माहितीचं वर्गीकरण म्हणजे टेबल बनवायचे आणि त्याचं स्पष्टीकरण करायचं, ते समजून सांगायची, अशा पद्धतीचं हे दुसरं प्रकरण आपण विचारात घेतो आहे, ज्यामध्ये प्रत्यक्षात गोळा केलेल्या माहितीचं वर्गीकरण असतं. त्याच्यात देखील आपण प्रस्तावना केलेली आहे पहिल्या पॉईंटमध्ये. दुसऱ्या पॉईंटमध्ये 6 जून रोजी जाहीर झालेल्या धोरणांचे प्रथम वर्गीकरण केले. त्यानंतर 7 फेब्रुवारीला पुन्हा धोरण जाहीर करण्यात आलं होतं मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून, त्या धोरणाची माहिती घेतली. 4 एप्रिलला पुन्हा जे धोरण जाहीर झालं त्याची माहिती आहे. 1 जुलैला जाहीर झालेल्या धोरणाची माहिती आहे. पुन्हा 5 ऑक्टोबरला हे धोरण जाहीर करण्यात आलं त्याची देखील माहिती घेऊन आपण वर्गीकरण केलेले आहे. असे आपण 5 वेळा जाहीर झालेल्या धोरणांचा विचार या प्रकल्पात करतोय. यानंतर मित्रांनो, प्रकरण 3, निष्कर्ष आणि शिफारशी. या धोरणांचे वर्गीकरण केल्यानंतर त्यावरून आपल्याला काय निष्कर्ष निघतायत, त्या निष्कर्षांची माहिती आणि त्यानुसार काही बदल करण्याची गरज असेल तर उपाययोजना किंवा शिफारशी आपण सांगणार आहोत, त्या संदर्भातलं हे 3रं प्रकरण आहे. म्हणून या प्रकरणात देखील प्रस्तावना, निष्कर्ष आणि शिफारशी हे 3 मुद्दे आहेत. आणि शेवटी आपण कोणकोणत्या घटकांचा वापर केला, कुठली पुस्तकं, कुठल्या घटकांचा आपण संदर्भ घेऊन हा प्रकल्प सांगितलेला आहे त्यासाठी संदर्भ सूची एक शेवटी देणार आहोत. असं 3 प्रकरणांमध्ये हे आपलं प्रकल्प विभागला जातो आहे आणि त्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण केलं जाईल. यानंतर मित्रांनो, जो प्रकल्प आहे तो मी पूर्णपणे वाचून सांगणार नाही आहे. आपण मोबाईलची स्क्रीन स्टॉप करून तिथं व्हिडिओ थांबवून त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जर तुम्हाला तो लिहून घ्यायचा असेल तर त्या स्क्रीनशॉटवरून तुम्ही प्रकल्प व्यवस्थित लिहून घेऊ शकता. जर पूर्ण प्रकल्प वाचून सांगितला
तर यासाठी खूप मोठा अर्ध्या तासाचा एक तासाचा व्हिडिओ बनेल. त्यापेक्षा तुम्ही स्क्रीनशॉट काढा, माहीत नसेल तर आपल्या मित्रांना विचारा आणि त्यांच्याकडून स्क्रीनशॉट काढून हे प्रकल्प तुम्ही लिहू शकता. चला तर मग प्रत्यक्ष प्रकरणाला सुरुवात करूयात. त्या पद्धतीने पहिल्या प्रकरणाचं नाव ह्या ठिकाणी वरती देण्यात आलेलं आहे, प्रास्ताविक आणि संशोधन पद्धती. आणि त्यामधील पहिला मुद्दा विचारात घेतला, 1.1 प्रस्तावना, त्याची माहिती खाली देण्यात आलेली आहे. ही प्रस्तावना तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. बँकिंग क्षेत्राच्या संदर्भातली माहिती यामध्ये सांगितलेली आहे. अशा प्रकारच्या बँका फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील सगळ्या राज्यांमध्ये देशांमध्ये तुम्हाला अशा बँका पाहायला मिळतात, रिझर्व्ह बँका. या संदर्भात पहिला पॅरेग्राफ दिलेला आहे. दुसरा पॅरेग्राफ जर तुम्ही पाहिला तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संदर्भात आहे. भारताची ही बँक केव्हा स्थापन झाली, कशा पद्धतीने स्थापन झाली, केव्हा सुरू झाली, त्यावेळेस भाग भांडवल वगैरे कोणाचं होतं, सरकारच्या मालकीचं किती होतं आणि तिचं राष्ट्रीयकरण केव्हा झालेलं आहे, अशी भारताच्या रिझर्व्ह बँकेची माहिती सांगणारा दुसरा पॅरेग्राफ आहे. तिसऱ्या पॅरेग्राफचा जर विचार केला तर त्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या कुठल्या धोरणाचा आपण अभ्यास करणार आहोत त्या धोरणाच्या अभ्यासाविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे आपला प्रकल्प हा पूर्णपणे स्पष्ट होतो कसे. त्यानंतर प्रकल्पाचा विषय दिलेला होता. तिसरा पॉईंट आपला प्रकल्पाची आवश्यकता आणि महत्त्व आहे. त्यामधील आवश्यकता प्रथम लिहिण्यास सुरुवात केलेली आहे. त्या आवश्यकतेचा एक पॅरेग्राफ आहे ज्यामध्ये हा प्रकल्प कशासाठी आवश्यक आहे, विविध दरांची माहिती समजण्यासाठी, बँक दरांची माहिती समजण्यासाठी, रेपो दराची माहिती समजण्यासाठी, हे सगळे घटक समजण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याने कोणकोणत्या घटकांसाठी महत्त्वाचा आहे, आवश्यक आहे, ते आपण आवश्यकता एका पॅरेग्राफमध्ये लिहायची. या प्रकल्पाचं महत्त्व कशासाठी आहे तो महत्त्वाचा पॉईंट यासाठी देखील एक पॅरेग्राफ करायचा आहे ज्यामध्ये या प्रकल्पाचं महत्त्व सांगितलं जाईल. हा प्रकल्प कोणासाठी महत्त्वाचा आहे ती माहिती यामध्ये येणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या दरांची माहिती गोळा करणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा असेल, विविध बँकांसाठी हा महत्त्वाचा ठरू शकतो, बँकिंग क्षेत्रातील लोकांसाठी महत्त्वाचा आहे, अशा पद्धतीची माहिती तुम्हाला ह्या पॅरेग्राफमध्ये पाहायला मिळेल. यानंतर मित्रांनो पुढचा पॉईंट प्रकल्पाची उद्दिष्टे आहेत. हा प्रकल्प करण्यापाठीमागं कोणती उद्दिष्ट होती ती उद्दिष्ट या ठिकाणी देण्यात येतात. ज्यामध्ये सांगितलं की रिझर्व्ह बँकेच्या धोरणांचा अभ्यास करणे, रेपो दरांचा अभ्यास करणे, 6 जून रोजी झालेल्या धोरणाचा अभ्यास करणे, 7 फेब्रुवारीला झालेल्या धोरणाचा अभ्यास करणे, हे उद्दिष्ट ठरवलेले आहेत. ती उद्दिष्ट या ठिकाणी लिहायची आहेत. यानंतर प्रकल्पाची गृहितके आहेत. 2 गृहितकं ह्या ठिकाणी दिलेली आहेत. रिझर्व्ह बँकेचे दर व्याजासंदर्भात धोरणे जाहीर करते रिझर्व्ह बँक आणि दुसरं होतं गरजेनुसार काळानुसार व्याजाच्या दरांमध्ये त्यांच्याकडून बदल केला जातो, असं गृहीत धरून हा प्रकल्प तयार करण्यात आलेला आहे. यानंतर पुढचा पॉईंट प्रकल्प विषयाची व्याप्ती आणि मर्यादा. यामध्ये पहिली भौगोलिक व्याप्ती दिलेली आहे, त्यानंतर कालात्मक व्याप्ती दिलेली आहे. कालात्मक व्याप्तीचा एक पॅरेग्राफ करा, कुठल्या काळातील ही माहिती आहे ती त्याचं वर्णन त्या पॅरेग्राफमध्ये असतं. शेवटी क्रियात्मक व्याप्ती आहे, तर क्रियात्मक व्याप्तीचा एक पॅरेग्राफ ह्या ठिकाणी दिलेला आहे ज्यामध्ये आपण काय करतो आहे, कशा पद्धतीचा प्रकल्प करतो आहे याविषयीची माहिती देण्यात येते. आणि शेवटचा पहिल्या प्रकरणातील पॉईंट प्रकल्प विषयाची कार्यपद्धती, ज्यामध्ये विविध घटकांच्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. कुठल्या घटकाची माहिती ती सुरुवातीला आपण सांगितली, माहितीचे संकलन करण्याची पद्धत, नमुना निवड यांसारखे घटक आपण, संशोधन पद्धत कोणती वापरली यासारखी माहिती आपण यामध्ये देणार आहोत. त्यामधील पहिला मुद्दा आहे संशोधन पद्धतीच्या संदर्भातला. आपण हा प्रकल्प करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला, संशोधनाची कोणती पद्धत वापरली हे ह्या पॅरेग्राफमध्ये लिहा. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आधार सामग्री व माहितीचं संकलन कसं केलं, माहिती गोळा कशी केली याच्या संदर्भातील माहिती आहे. कोणती पद्धत वापरली माहिती गोळा करण्यासाठी त्याची माहिती लिहा. शेवटचा मुद्दा नमुना निवड आहे.
सगळ्याच घटकांची आपण सगळ्याच धोरणाचा आपण अभ्यास करत नाही, त्यामधील विशिष्ट घटकाचा अभ्यास करतोय. तर मग कोणते घटक आपण अभ्यासासाठी विचारात घेतले, त्यांची निवड केली, ती ह्या ठिकाणी लिहायची. साल कोणतं निवडलं, दरांमध्ये कोणते दर विचारात घेतले, कोणत्या दरांचा अभ्यास करणार आहात, या संदर्भातील माहिती नमुना निवडमध्ये लिहिलेली आहे. इथं आपलं पहिलं प्रकरण पूर्ण होईल. यानंतर प्रकरण दोन, जिथं माहिती गोळा करून प्रत्यक्ष आपण त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत. प्रकरण दोन आहे माहिती संकलन व वर्गीकरण. यामध्ये देखील आपल्याला सुरुवातीला प्रस्तावना करायची आहे. ती प्रस्तावना थोडक्यात अशा पद्धतीने एक 6-7 ओळींमध्ये लिहा. त्यानंतर प्रत्यक्ष आपण गोळा केलेल्या माहितीचं वर्गीकरण करायला सुरुवात करणार आहोत. पहिलं वर्गीकरण कशाचं आहे त्याचं टायटल द्या. त्यानंतर त्या घटकात कशाची माहिती गोळा केली याची माहिती, जी माहिती गोळा केली त्याच्या तक्त्यांमध्ये व्यवस्थित मांडणी करून टेबल तयार करा. नंतर वरील टेबलच्या आधारे त्यामध्ये कोणती माहिती कशा पद्धतीने दिलेली आहे याचं स्पष्टीकरण खाली लिहायचं आहे, म्हणजे तुमचा पहिला घटक पूर्ण होईल. या प्रकारेच आपण 6 किंवा 5 टेबल, म्हणजे 5 वेगवेगळ्या माहित्या गोळा करून टेबल त्याचे बनव. दुसरा वर्गीकरण आपण विचारात घेतो आहे 6 जून 2019 रोजी जाहीर झालेल्या धोरणांचं वर्गीकरण आहे. त्याचं टायटल दिले आपण, त्यानंतर त्यामध्ये कसली माहिती गोळा केली याची माहिती, आणि नंतर त्याचं टेबल तयार करून ती माहिती आपण समोर ठेवतो आहे. टेबल लिहून झाल्यानंतर टेबलच्या खाली पुन्हा ह्या टेबलमधील माहितीचं स्पष्टीकरण करायचं. अशा पद्धतीने हा दुसरा मुद्दा देखील आपला ह्या ठिकाणी पूर्ण होईल. पुढचा तिसरा टेबल आहे यानंतर अभ्यासलेल्या धोरणांची माहिती, त्याची देखील थोडीशी माहिती लिहा. गोळा केलेल्या माहितीवरून टेबल तयार करा आणि नंतर टेबलचं स्पष्टीकरण करा. हा टेबल आहे पुढच्या 1 जुलै 2018 झालेल्या धोरणाच्या संदर्भातला. प्रस्तुत प्रकल्पात आपण रिझर्व्ह बँकेच्या जो धोरणांचा अभ्यास करतोय, तर या धोरणामध्ये 1 जुलैच्या धोरणाची माहिती गोळा करण्यात आली, तिचं वर्गीकरण केलेलं आहे. अशा पद्धतीने थोडीशी प्रस्तावना केली, माहितीचा टेबल, त्याचं स्पष्टीकरण. यानंतर शेवटचं धोरण आहे जी माहिती गोळा करून टेबल बनवलेलं आहे, या टेबलचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आपण जाणार आहोत प्रकरण 3 ज्यामध्ये निष्कर्ष व शिफारशी या घटकांची माहिती आहे, त्याची देखील प्रस्तावना करा. प्रस्तावनेवरून निष्कर्ष लिहा. बाकी दिलेली माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहिण्याची गरज नाही. रेपो दर, रिव्हर्स रेपो दर वगैरे जे दर आहेत त्यांची व्याख्या तुम्ही 2 प्रकरणांमध्येच लिहा. निष्कर्ष जे आपण टेबल बनवले होते त्या टेबलमधून कुठल्या दरांविषयी काय माहिती आपल्याला लक्षात येते ती माहिती ह्या ठिकाणी लिहायची. 5 निष्कर्ष तुमचे असले पाहिजेत आणि त्यानंतर शिफारशींचा भाग येईल. रिव्हर्स दरांविषयीची माहिती गोळा करून झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही बदल सुचवायचे वाटले, काही बदल करणे गरजेचे वाटत असेल, तर त्या संदर्भातील माहिती तुम्ही ह्या ठिकाणी सांगू शकता. जसे व्याजांच्या दरांची योग्य अंमलबजावणी करावी, रिझर्व्ह बँक तर दर सांगते कमी करा जास्त करा, पण प्रत्यक्ष बँक तशा पद्धतीने दरांमध्ये बदल करते की नाही, त्याची अंमलबजावणी करते की नाही, याविषयीची माहिती मात्र आपल्याला नसते. म्हणून रिझर्व्ह बँकेने त्यावरती जास्त लक्ष देऊन त्याची अंमलबजावणी करतात की नाही याची पण चौकशी केली पाहिजे. अशा पद्धतीची शिफारस एक केलेली आहे, अशा शिफारशी तुम्हाला करायच्या आहेत. ह्या देखील कमीत कमी 5 असाव्यात. आणि सर्वात शेवटी संदर्भ सूचीचा भाग येतो, ज्यामध्ये आपण कोणती पुस्तकं वापरली, ज्याच्यातून माहिती गोळा केली आणि ती माहिती आपण ह्या प्रकल्पात लिहिली, त्यांची नावं तुम्हाला दिसतील. मित्रांनो, रिझर्व्ह बँकेच्या धोरणांच्या संदर्भातला हा प्रकल्प होता. हा एक नमुना म्हणून आहे, यामध्ये फक्त दरांविषयीची माहिती सांगितली. तुम्ही अशी रिझर्व्ह बँकेच्या संदर्भातील कार्यांची इतरही माहिती गोळा करू शकता, इतर आकडेवाऱ्यांवरती त्यांच्या माहिती गोळा करून त्याचा प्रकल्प बनवू शकता. हा फक्त बँकेच्या संदर्भातला एक नमुना म्हणून प्रकल्प आहे. ठीक आहे मित्रांनो,
ज्या विद्यार्थ्यांना रिझर्व्ह बँकेच्या संदर्भातील प्रकल्प असतील ते अशा पद्धतीने प्रकल्प करू शकतील. मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एखाद्या विषयाच्या संदर्भातील प्रकल्प घेऊन. तोपर्यंत नमस्कार.